शिवसेना सहसंपर्क प्रमुख व भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष आणि सात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त नारेंगाव येथील राजे ग्रुप, ख्वाजा करीब नवाज फाउंडेशन, युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांना हँडग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर, तापाच्या गोळ्या, अर्सेनिक गोळ्या असलेल्या आरोग्य रक्षक किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती जुबेर शेख यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख, ख्वाजा करीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर आतार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अशफाक पटेल, मुस्लिम समाज नारेंगावचे विश्वस्त एजाज आतार, सलीम मोमीन, मेहबूब काझी सर, केजीएन फाउंडेशनचे पदाधिकारी रज्जा काझी, दानिश इनामदार, मुन्ना पठाण, अरमान पिंजारी, हाजी नूर मोहम्मद मणियार, आजिम शेख हे उपस्थित होते. या निमित्तानं आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आज या ठिकाणी इरफानबाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सात फाउंडेशन मार्फत आणि केजीएन कमिटीचे मार्गदर्शक आमचे राजगुरुचे मार्गदर्शक इरफानबाई सय्यद यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सॅनिटायझरची बॉटल, हँडग्लोव्ज, मास्क आणि ज्या गोळ्या लागतात रोगप्रतिकार शक्तीच्या त्या त्यांनी आपल्याला या ठिकाणी नारेगाव परिसरामध्ये त्यांनी पुरवलेल्या आहेत. त्याबद्दल मी इरफानबाई सय्यद यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या गोळ्या पुरवल्या. आमच्या समस्त मुस्लिम समाज नारेगाव वरवाडी तर्फे, जुन्नर तालुका सात फाउंडेशन तर्फे, खाजा गरीब नवाज फाउंडेशन तर्फे, केजीएन कमिटी नारेगाव, मुस्लिम जमात नारेगाव, राजे ग्रुप, सर्व आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे इरफान भाईंना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की त्यांनी हे चांगलं जे काम केले त्यांचं आयुष्य सुखाचं समजा आणि बारबटीचं जावं. आमच्या ईश्वरचरणी आल्याच्या निकडेच प्रयत्न करत की भाईंकडनं असे काम होत राहो, जिथं जिथं कमी पडत तिथे तिथे भाई आपल्या मागे उभे राहतील. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मध्ये मी या ठिकाणी वही देतो की पुढे जरी काही कोणता आवश्यकता जर लागली तरी पण भाई सय्यद या ठिकाणी सात फाउंडेशन मार्फत या ठिकाणी आपल्या पाठीशी उभे राहतील. आज तसेच आपल्या वारवाडी नारेगाव नगरीचे आरोग्य अधिकारी आमच्या वशताई गुंजाळ यांचा आज वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त इरफान भाईच्या वाढदिवसानिमित्त दोघांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सरकारी जे कर्मचारी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे त्यांनाही आपण या ठिकाणी आरोग्याचं हे जे किट जे बाईंनी पाठवलं होतं ते आपण वाटपाचं काम आपण सर्व मुस्लिम समाजच्या मार्फत आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केलं. अंगणवाडी सेविका असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण वाटप केले आणि काही दिवसानंतर ग्रामपंचायत कर्मचारी जे असतील त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी हे किट वाटप करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. मैं सात फाउंडेशन सोशल फाउंडेशन के जानिब से इरफान भाई सय्यद इनके जानिब से इनके सालगिरह के मौके पर हम सब जितने भी कोविड-19 के ऊपर काम कर रहे हैं सर्वे कर रहे हैं इनके जुबेर भाई सैयद इरफान भाई सैयद जुबेर भाई की जानिब से हमको ये किट दिया गया है. यहाँ पर ये बहुत निहायत ही जरूरी है क्योंकि इसके अंदर है सैनिटाइजर, हैंड ग्लोव्स और वगैरह हमको यहाँ पर और दवाई की एक बॉटल तकसीम की गई. ये बहुत जरूरी है और सोशल डिस्टेंसिंग पे हम जो सर्वे कर रहे हैं उसके लिए ये सब बहुत प्रिकॉशन रखकर और ये जरूरी है हमारे लिए. तो मैं हम सब आंगनबाड़ी सेविका की जानिब से उनका शुक्रिया अदा करना चाहती हूँ. ब्यूरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, नारेगाव. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.